जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने जी प्रगती 12 वर्षांच्या काळात केली आहे तीच प्रगती येत्या 6 वर्षात उल्वे येथील स्कूल करेल असा विश्वास संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी व्यक्त केला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उल्वे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे 2024-25 शैक्षणिक वर्ष येत्या 2 एप्रिल 2024 सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नर्सरी ते 6वीपर्यंतच्या वर्गाच्या ॲडमिशनला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ॲडमिशन प्रक्रियेचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येत्या काळात उल्वे परिसरात उत्कृष्ट शिक्षण देणारी शाळा ठरेल. या स्कूलमध्ये शिकायला मुंबईहून विद्यार्थी येतील त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही असं सांगितलं. पहिल्याच दिवशी ॲडमिशनसाठी पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, सचिव डॉक्टर सिद्धेश्वर गडदे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे चेअरमन भार्गव ठाकूर, बाळासाहेब करंडे संस्थेच्या संचालक अर्चना ठाकूर, अमोक ठाकूर, खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापक स्वप्नाली म्हात्रे, उल्वे रामशेठ ठाकूर स्कूलचे मुख्याध्यापक महेंद्र काटकर, मुक्ता खटावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. या शाळेची पहिली विद्यार्थी जेव्हा 10वी 12वी 12वी मुलगी पुढे जाऊन इंजिनिअरिंग डॉक्टर झाली आणि त्या वेळेला या विभागात आता जोपर्यंत हा विभाग आणखी जास्त डेव्हलप झालेला असेल त्या ब्रिजमुळं एअरपोर्टमुळं त्यावेळेला तर आणखी 5-7 वर्षभरामध्ये ह्या विभागाचं महत्त्व हे फार मोठं वाढणार आहे. आणि तुम्ही मुलगी जेव्हा 15-20 वर्षानंतर ज्यावेळेला काहीतरी उद्योगात जाईल किंवा काहीतरी चांगली सर्व्हिसला असेल त्यावेळेला ती इथून जाताना सांगणार आहे. या शाळेची पहिली विद्यार्थी निधी आहे. आम्ही जे सांगतो रामशेठ ठाकूर खासदारसमोर उद्योजक झालो आणि शिक्षण क्षेत्रात काम करतो आमच्या त्या दोघांचं कोपरचं जे हायस्कूल आहे लेटचं इथला मी विद्यार्थी आहे हे असं आपण सांगतो तर ते विद्यार्थ्याला विद्यालयामध्ये बिल्डिंग कशी होती 4 भिंती कच्च्या बांधलेल्या मी 10वीत शिकलो तो वर्ग इकडे 11वीत शिकलो त्या 11वी 12वी होतो 8 वर्ष तर त्यावेळेला मी इकडे जात नाही तर साधारणतः 84-85 ती खुलीच पडली. ही आपण 100 वर्ष बरोबर टिकणारी अशी बिल्डिंग बांधलेली आहे. तर तिथले जे विद्यार्थी राहते होती ते त्यांच्या वयाच्या किती वर्षी जरी झालं किंवा त्यांची मुलोबाल जरी झाली आजोबा जरी ते झाले तरी ही बिल्डिंग त्यांना दाखवायला मिळणार आहे. या बिल्डिंगमध्ये माझं प्राथमिक त्यांना हायस्कूल झालं शिक्षणाच्या प्रकारचं आणि तशा प्रकारची उंची या जगामध्ये नक्की आपल्या शिक्षणाचं पाहिजे ती मिळणार आहे. त्यासाठी कसं तयारी करावं या मुलांना खेळायला भरपूर आहे हां पाहिजे तसं खेळता येईल तुम्हाला खेळायच्या पद्धतीनं शिक्षण हे आता मॅडमनी सांगितलं जास्त बोलायला नको तुम्हाला जास्त तुम्ही बोर करणार नाही कारण तुम्ही आज विद्यार्थ्यांना आपल्या पालक पाल्यांना त्या शाळेत घालून तर त्या शाळेचा नक्कीच लाभ घ्या अशी विनंती करतो आणि थांबतो. We are starting the admission today. You have to collect the forms before going and the procedure will start. The admission is only from nursery to 6th this year. Next year it will come 7th and so on. And we are having only 3 divisions on first come first basis. Jaise do division bhar gaye hum close kar denge admission. So, kyunki aadhi place wahan to milte nahi hai, ek bhi admission nahi milta hai. So here also I would like to say ki फर्स्ट कम फर्स्ट बेसिस पर हम 2 डिवीजन तक लेंगे एडमिशन उसके बाद हम क्लोज करेंगे नेक्स्ट ईयर. एंड बसेस आर अवेलेबल बसेस विल गो ऑल द वे टू खारघर नो सर खारघर तक खारघर कामोटे उल्वे के लिए बसेस है. एक बस तो हमारे ऑलरेडी आ गई है एक अभी और 5-6 दिन में आ जाएगी बस. सो बस फैसिलिटीज ऑल्सो अवेलेबल right from you can spread the message आप आगे दे सकते हो कि फुल यहाँ बसेस है कामोटे तक बस जाएगी खारघर तक जाएगी.
कारगर के बच्चों को ज्यादा जरूरत है बिकॉज वहां उनको एडमिशन मिल ही नहीं रहा है। हमारा स्कूल तो इम्पॉसिबल है, बाहर ही बोर्ड लगा के रखे प्लीज डोंट कम, तो फोन पे नहीं मैं तो उठा रहे हूँ और एंग्री विद मी बिकॉज आई एम नॉट पिकिंग अप द फोन, व्हाट कैन आई डू, आई कैन नॉट गिव एडमिशन। सो दैट इज सो इसलिए कारगर से भी बस ने किया है, बसेज बुक हो गए, एक तो बाहर खड़ी भी है आपने देखा है और दो तो बसेज भी आने वाली है। सो फर्स्ट कम फर्स्ट बेसिस, प्लीज स्प्रेड द मैसेज एंड यू विल गेट एक्सलेंट एडमिशन। एंड अदर थिंग, एक चीज याद रखो, बाकी स्कूलों में बीच बीच में पैसे लेते रहते सर, कभी नहीं, एक फीस भरा उसके बाद एवरीथिंग एल्स व्हिच वी आर डूइंग एक्टिविटीज एवरीथिंग इज फ्री। ओके, थैंक यू।